भाऊ, आज नारळ पुण्याकरिता आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आज कोराडीला ठिकाणाला काय सांगतो? आज पवित्र दिवस गुढीपाडवा आहे आणि पवित्र तीर्थक्षेत्र कोरादेवी या ठिकाणी आई जगदंबा आणि सेवालाल महाराजांचं आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवाराचं आज आम्ही करणार आहोत. थोड्याच वेळात या ठिकाणी आमच्या उमेदवार राजेशताई मल्ले पाटील ह्या सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत. सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व तिन्ही पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज प्रचाराचा नारळ या ठिकाणी आम्ही वाढवणार आहोत. भाऊ, काय सांगाल, खासदार भावना गवळी अजूनपर्यंत ऍक्टिव्ह झालेले नाही आहेत, त्यांना काही म्हणवण्याचा प्रयत्न चालू आहे का? तुम्ही त्यांना फोन वगैरे काही केला होता? भावनाताई ह्या ऍक्टिव्हच आहेत, त्या प्रचारात सहभागी आहेत. त्यांना जी जबाबदारी दिलेली आहे पक्षाने, त्या पद्धतीने ती जबाबदारीचं या ठिकाणी भूमिका निभवत आहे आणि सातत्यानं त्या आमच्या संपर्कात आहेत. आणि त्यांना जी जबाबदारी आमचे मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिलेली आहे, त्या पद्धतीनं त्या भूमिका वठवत आहे. अर्जुन खोतकरांनी सांगितलं की ते नॉट लागत नाही त्यांचा, अजिबात नाही. आम्ही कालपासून त्यांच्या संपर्कात आहे, परवाच्या दिवशी सुद्धा माननीय मुख्यमंत्री त्यांच्यासोबत बोलले आणि संपर्कात आहे, मात्र कुठं प्रचारात दिसत नाही, प्रचारात नाही. ठीक आहे, योग्य वेळी त्या प्रचारात उतरतील, तुम्हाला सर्वांना दिसतील. साहेब, आता एक बंधाराळ चर्चा झाली, काय काय आता बंधाराळ चर्चा झाली, नेमकं काय विषय होता? नीलम भाऊ होते, तुम्ही होते, बंदद्वार चर्चा ही नव्हती. प्रचाराला सुरुवात करण्यासाठी आम्ही या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलो आणि सर्वच गोष्टी चर्चेच्या बाहेर सांगणं गरजेचं नाही. बरं सर, हेमंत पाटलांना सांगितलं होतं या सगळ्या हेमंत पाटलांना सांगितलं होतं कोरादेवीचा आशीर्वाद महाविकास आघाडीच्या नेत्याला राहील, उमेदवाराला राहील, असं महंत सुनील महाराज म्हणतात. आता तो आशीर्वाद कोणाला राहील हे तर निकाल लागल्यानंतरच या ठिकाणी सिद्ध होणार आहे. परंतु या तीर्थक्षेत्राचा विकास खऱ्या अर्थानं शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी महायुतीच्या काळामध्ये झालेला आहे आणि आपण सर्वजण पाहता की हे तीर्थक्षेत्र जागतिक स्तरावर खऱ्या अर्थानं पर्यटन स्थळ व्हावं आणि सर्व सुयुक्त अशा पद्धतीनं या ठिकाणी भूमिका या ठिकाणी विकासाचे कामं निर्माण करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादा पवारांनी घेतलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी बंजारा समाजाला हे सांगण्याची गरज नाही की विकास आमच्या तीर्थक्षेत्राचा या बंजारा समाजाच्या काशीचा कोण करतो आहे समाजाच्या लोकांना माहीत आहे. साहेब, हेमंत पाटलांना स्क्रिप्टचे रायटर तुम्ही सांगितलं, काय सांगा